मालेगाव इलेक्ट्रॉनिक्स नानावटी 1952 पासून सर्व प्रकारची घरगुती उपकरणे आटा चक्की एलईडी लॅपटॉप मोबाईल मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण मुख्य पोस्ट ऑफिस जवळ वसंतवाडी पांजरापोळ जवळ मालेगाव। माजी मंत्री समाजश्री डॉक्टर प्रशांत दादासाहेब हिरे यांना पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव 2021 हा पुरस्कार जाहीर। महाराष्ट्र राज्याचे माजी परिवहन व राजशिष्टाचार मंत्री समाजश्री डॉक्टर प्रशांत दादासाहेब हिरे यांना पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे यंदाचा जीवन साधना गौरव 2021 हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक नितीन र कळमळकर यांनी पत्राद्वारे कळवली आहे। पुणे येथे उद्या बुधवार दिनांक 10 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या 72व्या वर्धापन दिनी होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री रवींद्र कोल्हे, अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नितीन करमरकर, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रमुख कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारार्थी माजी मंत्री डॉक्टर प्रशांत दादासाहेब हिरे यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दरवर्षी विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना जीवन साधना गौरव हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो। माजी मंत्री समाजश्री डॉक्टर प्रशांत दादासाहेब हिरे हे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात देत असलेल्या प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना विद्यापीठातर्फे यंदाचा जीवन साधना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल पुरस्कारार्थी डॉक्टर हिरे यांचे राज्याच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे। महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सहसचिव डॉक्टर व्ही एस मोरे, उपाध्यक्ष अण्णासाहेब बी के देवरे, KBH विद्यालयाचे प्राचार्य तथा संचालक महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था नाशिक तात्यासाहेब अनिल पवार, उपप्राचार्य पर्यवेक्षक सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर बंधू व विद्यार्थ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।